मुंबईत आजपासून 2 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात, दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात करण्यात येणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. नागपुरातील 18 जलकुंभांवरील पाणीपुरवठा 2 दिवस राहणार खंडित. 22 आणि 23 नोव्हेंबरला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेणार शटडाऊन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ब्लॉक ग्रँडी बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असणार. आजपासून अंधेरीचा जुना पूल बंद, 20 दिवसांसाठी पायऱ्या वापरासाठी बंद राहणार. स्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. एसटी बस चालवताना फोन वापरणं पडणार महागात. फोनवर बोलणं, गाणी ऐकणं, व्हिडिओ पाहिल्यास थेट चालकाचं निलंबन होणार. एसटी महामंडळाचा महत्वाचा निर्णय. कल्याण रेल्वे स्थानकात मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड. 812 कोटींचा प्रकल्प. जुन्या स्थानकांपासून नवीन यार्ड दरम्यान 3 पादचारी पूल उभारणार. 6 नव्या फलाटांची उभारणी होणार. नागपुरात 6 महिन्यात 22,000 अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रेल्वेची कारवाई. फेरीवाल्यांकडून 2,72,00,000 वसुली. गेल्या 2 महिन्यांपासून बेस्ट बसचा तुटवडा. नवीन बसच्या वितरणाला विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल. कोरोना काळात उभारलेले प्राणवायू प्रकल्प पडून कोरोनानंतर मागणी नसल्याने महापालिकेसमोर देखभालीचा प्रश्न. डिसेंबर आणि जानेवारीत नवीन पदभरतीसह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा महासंप. 4 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान टप्प्याटप्प्यानं कर्मचारी संपावर जाणार. 13 दिवस बँक राहणार बंद. सुट्टीच्या दिवशीही उत्तरपत्रिका तपासाव्यात. मुंबई विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना. हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी परिपत्रक जारी. 25 हून अधिक संस्थांमध्ये समूह विद्यापीठाची क्षमता. मुंबईतील अनेक संस्था इच्छुक. सेंट झेवियर्स त्याचप्रमाणे रुईया महाविद्यालयही इच्छुक. मुंबईत 20 दिवसात प्रदूषण करणाऱ्या या 221 वाहनांवर कारवाई. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी कारवाईचा सपाटा. मुंबईच्या प्रदूषणापेक्षा आरटीओच्या धीम्या कारवाईमुळे संताप. नाशिकमध्ये 12 दिवसांनंतर आजपासून कांदा लिलाव सुरू. लासलगावसह 15 बाजार समित्यांमध्ये लिलावाला सुरुवात. कांद्याला मिळणाऱ्या भावाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. दूधदरासंदर्भात उद्या सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2:30 बैठक. जायकवाडी पाणी सोडण्यासाठी राजेश टोपेंचा रास्ता रोको. टोपेंनी पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन. पाणी सोडल्याशिवाय आपण आंदोलन थांबवणार नाही, टोपेंची भूमिका. कोल्हापुरातील भोगवती साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी. मतपेट्यांमध्ये नेत्यांच्या नावाने चिठ्ठ्या. चिठ्ठ्यांमधून मतदारांनी नेत्यांना विचारला जाब. कोल्हापूरच्या भोगवती साखर कारखान्याच्या मतमोजणी प्रक्रियेत गोंधळाचा आरोप. शिवशाहू परिवर्तन आघाडीने घेतला मतमोजणीवर आक्षेप. आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी सामने. नाशिकमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या वादात दिवसेंदिवस वाढ. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी आपकडून गंगापूर धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन. पुण्यात बागेश्वर धाम यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलनासाठी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी. पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला भीम आर्मीचा विरोध. काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. संचेती चौकात कार्यकर्ते जमले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बारामती शहर पोलीस स्टेशन बाहेर बजरंग दलासह हिंदू संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन. शहरात टिपू सुलतान जयंतीवर बंदी घालावी या मागणीसाठी आंदोलन. मुंबईच्या काळचौकी परिसरातील जिजामातानगर वसाहतीचा पुनर्विकास रखडला. जिजामातानगर युवा संघर्ष संघटनेचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू. आशिष शेलारांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. नवी मुंबईच्या तुर्भे येथील माथाडी भवनामध्ये मनोज जरांगेंची भेट. यावेळी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला जरांगेंकडून अभिवादन. पुण्यातील खराडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा. जरांगे पाटलांच्या पुण्यातील सभेला तुफान गर्दी. पुण्याच्या तुळापूरमध्ये मराठा समाजाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत. मनोज जरांगेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मनोज जरांगे पाटलांची मावळातील जनरल मोटर्स कामगारांच्या उपोषणाला भेट. 50 दिवसांपासून परिवारासोबत बसलेल्या कामगारांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक. छगन भुजबळांच्या फोटोला फासला रंग. मराठा कार्यकर्त्यांची पाथर्डी. भुजबळांविरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक. महात्मा फुले पुतळ्याजवळ घातला दुग्धाभिषेक.
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला. न्यायालयाकडून हिरेंच्या कोठडीत 22 तारखेपर्यंतची वाढ. ससून रुग्णालयात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे पोलिसांकडून गोपनीय अहवाल कोर्टाला सादर. ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. ससूनच्या डीनला हसन मुश्रीफ आणि फडणवीस पाठीशी घालताय. डीनवर कारवाई केली जात नाही, आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील दहागाव क्रॉसिंग जवळ भारत पेट्रोलियमचा टँकर पलटी. गॅसनं भरलेला टँकर रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम. तर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक काही काळासाठी झाली होती वाहतूक कोंडी. पालघरच्या वाढीव गावाजवळ मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान वैतरणा नदीत बोट पलटली. या बोटीवरील 20 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर एका कामगाराचा शोध सुरू. पालघरमधील डहाणूमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त महाशिबिराचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन. अमोल स्वच्छ इंधन रॅलीची पुणे जिल्ह्यातील खेडमधून सुरुवात. पुणे ते गुजरात अशी 1400 किलोमीटर पर्यंत जाणार रॅली. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन. पुण्यात शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न. शंकर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी स्वागत. दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंदापूर परिसरातील उजनीचं पाणी दूषित. दूषित पाण्यामुळे अनेक माशांचा मृत्यू. परिसरातील जनावरांना आणि शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता. नागपूरच्या कोही मंडळ गावात रंगला कुस्त्यांचा खेळ. उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यातर्फे कुस्त्यांचं आयोजन. दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडेचीही हजेरी. प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दादर येथील पुतळ्याला अभिवादन. महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत बोलताना बागेश्वर बाबांकडून पुन्हा चुकीचं विधान. देहूगावात नामदेव महाराजांचे पवित्र मंदिर असल्याचं बागेश्वर बाबा म्हणाले. पुण्यातील कथा महोत्सवात बागेश्वर बाबांकडून भक्तांना चुकीचा दाखला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील 6 लाचखोर अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून दणका. फसवणुकीसह लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या 6 कर्मचाऱ्यांचं निलंबन. आयुक्तांच्या कारवाईमुळे अधिकारी वर्गात भीतीचं वातावरण. मुंबईच्या मालाडमध्ये युवा सेनेतर्फे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना भेटवस्तूचं वाटप. युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्या वतीने अनोखा उपक्रम. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा सहभाग. मुंबईच्या ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून किल्ला बांधणी स्पर्धेचं आयोजन. विविध किल्लाप्रेमींचा स्पर्धेत सहभाग. स्पर्धेत प्रतापगड, रायगड, कोरीगड, जिंजीगड या किल्ल्यांची उभारणी. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाची चोरी. सापळा रचून चोरट्यानं अटक. 3000 किलो सोयाबीनसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. पिसावरी गावाच्या हद्दीत मृतदेह आढळल्याने खळबळ. संबंधित व्यक्तीची आत्महत्या आहे की हत्या, पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार. बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ थरार. रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 10 लाखांची खंडणी घेताना कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक. बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत घेतले तब्बल 1 कोटी रुपये. नागपूरच्या काटोलमधील कोंढाळी भागात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. या घटनेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त गावकऱ्यांची घेतली भेट. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील उमरजमध्ये 2 बिबट्यांची दहशत. गावठाण परिसरातील रस्त्यांवर बिबट्यांचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.